लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचा हुकमी एक्का बाहेर काढला, मराठा कार्ड बऱ्यापैकी चालवलं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये बाजी मारून गेली. आणि त्याच वेळेस भाजपाचे दोन्ही एक्के हे फेल गेले. त्यांचा पहिला एक्का होता वंचित आघाडी. 2019 निवडणुकीमध्ये वंचित आघाडीला त्यांनी वेगळं लढायला लावलं, लढती तिरंगी झाल्या आणि युती 42 जागा जिंकली होती. त्यावेळेस सर्वच कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या लक्षात आलं की आपण वंचितला मतदान केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बऱ्याचशा जागा पडल्या आणि त्याचा फायदा भाजपला झाला. आणि म्हणून मतदारांनी यावेळेस वंचित आघाडीला नाकारलं, त्यांच्या उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त केल्या, अगदीच प्रकाश आंबेडकर यांनाही पराभूत केलं. त्याच्यामुळे त्याचा फायदा जो आहे तो भाजपला झालेला नाही, महाविकास आघाडीने मात्र बऱ्यापैकी फायदा उठवला. भाजपचा दुसरा हुकमी एक का होता MIM. हे MIM नेहमी मतविभागणी करतं, त्याचा फायदा भाजपला होतो आणि म्हणून यावेळेस झाडून सगळ्या मुस्लिम नेत्यांनी MIMच्या उमेदवारांना स्वीकारलं नाही, त्यांना उमेदवार उभे करू दिले नाही. जिथे त्यांनी उभे केले म्हणजे भिवंडीसारख्या शहरामध्ये MIM जेव्हा उभं उमेदवार करतं त्यावेळेस त्या उमेदवाराची डिपॉझिट जाते आणि अगदीच खूप हाताच्या बोटावर मोजण्या एवढी त्यांना मतं मिळतायत, याचाच अर्थ समजून जा. म्हणजे मुस्लिम नेत्यांनी MIMला गप्प बसवलं आणि म्हणूनच MIM ही फेल ठरली, वंचित आघाडीही फेल ठरली आणि त्याचा तोटा हा भाजपाला झाला, पर्यायाने महायुतीला झाला. आता भाजपा नेमका कोणता पत्ता बाहेर काढते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण शरद पवारांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंना उपोषणाला बसवलंय. म्हणजे त्यांचा जो प्रयोग आहे तो त्यांनी पुन्हा सुरू केला. म्हणजे यावेळेस त्यांचा प्रयोग फसतोय की प्रयोग पुन्हा यशस्वी होतोय यावर बरंचसं काही अवलंबून आहे. खरं तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जर सरळ लढत झाली तर महाविकास आघाडी जिंकते आणि म्हणूनच आता भाजपाला तिरंगी लढती हव्यात आणि तिरंगी लढती होण्यासाठी व्यूहरचना आता आखली जाते. मग ती किती यशस्वी होते यावर विधानसभा निवडणुकांचं गणित अवलंबून आहे.